पिल्लूच्या गोड हसण्याने सुरुवात तर झालेली आहे। नमस्कार मंडळी, मी आहे रेशमा आणि तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी। चला मग आज आपण मस्त स्नॅक्स बनवतोय। तर तुमचे जे बाहेरगावी जे लोक राहतात ना, बॅचलर्स वगैरे, त्यांना तुम्ही हे बनवून देऊ शकता। दिवसाचं काहीतरी असं तोंडात टाकायला पाहिजे असतं त्यांना। तर आमचा दादा आला होता शनिवार रविवारी आणि तो मला बऱ्याच दिवस झालं म्हणत होता मला काहीतरी बनवून दे म्हणून। तर या वेळेला तो योगायोगानं आला, मग मी म्हटलं चला बनवून टाकूया त्याच्यासाठी। तर मी इथं 1 किलो मैदा घेतला आणि 1/2 किलो रवा घेतला। जेवढा मैदा घेणार आहे त्याच्या 1/2 पट आपल्याला रवा किंवा गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये मस्त चवीपुरतं मीठ घालायचं, मिरची पावडर घालायची, हळद घालायची, ओवा घालायचा आहे। काळे तीळ नाही घातले तरी चालतील, कारण ते लाटताना आणि तळताना बाहेर पडतातच। आणि नंतर याच्यामध्ये घातलेलं आहे जिरं। जिरं भाजून त्याची पावडर करून टाकली तर चांगलं होईल। आणि बारीक चिरेला कढीपत्तासुद्धा घातलेला आहे। आता मी याच्यामध्ये तेल घातलेलं आहे, तेल गरम वगैरे केलेलं नाही। तर तेलाचं प्रमाण कसं माहीत, बरेच लोक विचारतात तेलाचं प्रमाण कसं काय। तर आपण तेल घालायचं आणि मिक्स केल्यानंतर असे मुटके ओळखता आले पाहिजेत। इथं बघू शकता तुम्ही मिक्स केल्यानंतर कसे मस्त मुटके वळायला लागलेले आहेत, एवढं आपल्याला तेल घालायचं आहे। नंतर थंड पाणी घालूनच हे आपण चपातीला मळतो तसंच मळून घ्यायचं आहे, काही एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी करायची नाही। तर मस्त हे अर्ध्या तासासाठी भिजायला ठेवायचं। आता माझ्याकडून काय झालं माहिती आहे, तो बऱ्याच दिवसातनं आल्यामुळं आम्ही दिवसभर गप्पा मारत बसलो आणि जवळजवळ 5:30-6 दरम्यान हे मी पीठ मळायला घेतलं। आणि त्या दिवशी त्याचा उपवाससुद्धा होता, त्याच्यामुळं रात्रीचं जेवण मला पटापट बनवायचं होतं। मग आमचं जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर मी हे बनवायला चालू केलं। नंतर आपल्याला हे बनवताना हलक्या हाताने थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि ओटा छान साफ करून एकच मोठी चपाती करायची आणि मग लाटायचं। पोळपाटावर वगैरे खेळ खंडोबा होतो, कारण मैदा कितीही लाटला तरी तो मागे येतो। मग काही त्या पिठाचा एक गोळा करायचा, मस्त मैद्यात बुडवून लाटून घ्यायचा, जेवढं जमेल तेवढं पातळ लाटायचं। इथं मी चाकूनं कट केलेलं आहे, दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथं करू शकता। नाहीतर मग ती करंजाची जी करंजाचा जी फिरकी किंवा करंजीचा जो चमचा असतो डिझाईनवाला, त्यांनासुद्धा तुम्ही हे कट करू शकता। आणि हे सगळं आधी बनवून घ्यायचं आणि मग तळायला चालू करायचं, कारण हे लगेच तळतं आणि आपल्याला करायला वेळ लागतो, त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा ते करून घ्यायचं आणि मग तळायचं। चिटकत वगैरे नाही, बघू शकता इथं मस्त पातळ तयार करून घेतलेलं आहे। मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथं बघू शकता मी मस्त आपले जे स्नॅक्स आहेत ते तयार करून घेतलेले आहेत, एका पेपरवर मस्त ठेवलेले आहेत। तर तेलसुद्धा गरम झालेलं आहे, आता मस्त याला तळून घेऊया। तर जास्त घालायचं नाही, कारण तेलाला फेस येतो आणि तेल बाहेर पडण्याची शक्यता असते, त्याच्यामुळं लिमिटेडमध्ये कढईमध्ये घालायचं आणि छान गोल्डन ब्राऊन एकदम खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं। बरं, तुम्ही याला वेगवेगळे शेपसुद्धा देऊ शकता, जसं की सर्कल, ट्रायंगल, रेक्टँगल, हार्ट स्क्वेअर अँड ओव्हल। आणि या पिल्लूला फार पंचायत लागते, तर तुम्ही याच्यामध्ये काळे तीळ नाही घातले तरी चालेल। बघा कसे तेलामध्ये तरंगायला लागलेले आहेत, कसा काही उपयोग नाही आहे ते घालून। मस्त तळून फटाफट होतात, पण ते लाटायला आणि कापायलाच खूप वेळ लागतो। तर आमचा दादा इथं चाकणला राहतो, पण येत नाही सहसा जास्त। तो म्हणतो मी तुझ्याकडे येण्यापेक्षा, म्हणजे वडगाव शेरीला येण्यापेक्षा गावाला जाऊन येईल, कारण पुण्याचं ट्राफिक माहितीच आहे तुम्हाला। तर मी इथं 2 वेळा तुम्हाला तळून दाखवते, मस्त पटापट तळलं जातं, काही वेळ वगैरे लागत नाही, फक्त लाटायला आणि ते कापायलाच वेळ लागतो एवढंच। तर मस्त आपले स्नॅक्स तयार झालेले आहेत। हा त्याचा रात्रीचा लूक आहे, मी तुम्हाला सकाळचा लूकसुद्धा दाखवते। एवढे भारी झालेले आहेत की काय विचारूच नका, आणि वाजतायत तर असे की मला ते खाण्यापेक्षा ते तोडायलाच आवडत होतं, एवढे भारी ते काय कट कट वाजत होते, मस्त करम कुरुम झालेले। आता मी नाही म्हणत की हे हेल्दी आहे, पण स्नॅक्स म्हणून ठीक आहे कधीतरी खायला। जे तुमचे लोक बाहेर राहतात त्यांना नक्की बनवून द्या, चांगले महिनाभर टिकतात। मस्त मी दादासाठी पिशवीमध्ये बांधून दिलेलं आहे, पिल्लू मस्त एन्जॉय करतोय, तो यम्मी करतोच हो। तुम्ही सबस्क्राईब करा, चला यम्मी।